नमस्कार विद्यार्थी मित्रहो, बीकॉम भाग एक यामधील विपणनाची तत्व यामधील युनिट तिसरं जे आहे ते आपण पाहत होतो। तर या युनिटमधील जो महत्वपूर्ण भाग आहे त्याची आज आपण चर्चा करणार आहोत। तो महत्वपूर्ण भाग म्हणजे ग्रामीण बाजारपेठेसाठीचं जे विपणन मिश्रण आहे त्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं त्याची आज आपण चर्चा करणार आहोत। आपल्याला माहितच आहे की कोणत्याही व्यवसायामध्ये विपणन कार्य जे आहे त्याला महत्त्वाचं स्थान आहे। या विपणनामुळेच व्यावसायिक संस्था ही अपेक्षित विक्री करू शकतात किंवा नफा मिळवू शकतात। विपणनाचं हे कार्य हे व्यापक कार्य असून त्यामध्ये विक्रीपूर्वीची कामं व विक्रीनंतरची कामं किंवा कार्य या सर्व कार्यांचा समावेश होत असतो। ही सर्व कार्ये या वेगवेगळ्या घटकांशी संबंधित असतात, त्यामुळं त्यांचं योग्य मिश्रण साधन म्हणजेच विपणन मिश्रण असं म्हटलं जात। अमेरिकेतील जे विचारवंत आहेत मॅकार्थी नावाचे, ते प्राध्यापकही होते, त्यांनी सर्वप्रथम 1960 विपणन मिश्रण ही संकल्पना 4 P's स्वरूपामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येत। मॅकार्थीनी विपणन मिश्रणाचे 4 सांगितलेले आपल्याला आढळतात। ते 4 म्हणजे, याची चर्चा आपण लेक्चरला आलेल्या संदर्भानुसार केलेलीच आहे, उत्पादन, किंमत, ठिकाण, वितरण, वृद्धी, म्हणजेच 4 P's, प्रॉडक्ट प्राइस, प्लेस और फिजिकल डिस्ट्रीब्युशन और प्रमोशन। विपणनामधील या 4 महत्वाच्या घटकांच्या संदर्भाची विविध या 4 महत्वाच्या घटकांना संदर्भाची विविध कार्य करावी लागतात व निर्णय घ्यावे लागतात। म्हणजे या 4 घटकांच्या अनुषंगानं व्यवसायामध्ये योग्य ते निर्णय करावे लागतात। या 4 घटकांचं योग्य मिश्रण किंवा संयोग म्हणजेच विपणन मिश्रण असं म्हटलं जात। विपणन मिश्रण या संबंधी नियोजन करण्याचं काम हे विपणन व्यवस्थापकाला करावं लागतं। हे कार्य करत असताना विपणन पर्यावरण विचारात घ्यावे लागतात। कोणत्याही संस्थेला किंवा कोणत्याही संस्थेमध्ये किंवा अनेक संस्थांसाठी एकच निश्चित असं विपणन मिश्रण असत नाही, तर व्यावसायिक संस्थेचं उद्दिष्ट हे विपणनावर परिणाम करणारे घटक हे विचारात घेऊनच विपणन व्यवस्थापक जे आहेत ते आपल्याला वेगवेगळी मिश्रण तयार करताना आढळतील। म्हणजेच काय, तर विपणन व्यवस्थापक जो आहे तो बाजारपेठेचं किंवा विपणनाचं पर्यावरण लक्षामध्ये घेऊन त्या प्रकारे ते विपणन मिश्रण तयार करत असतो व त्याचा तुलनात्मक अभ्यास करून त्यापैकी सर्वात फायदेशीर विपणन मिश्रण कोणतं व ते कसं अंमलात आणायचं याचा तो विचार करत असतो। प्रत्येक वस्तूच्या वेगवेगळ्या नमुन्यासाठी वेगवेगळं मिश्रण हे तयार करावं लागतं। यामध्ये समाविष्ट जे 4 आहेत ते 4 म्हणजे उत्पादन, किंमत, वितरण व वृद्धी, यांचे जे प्रमाण आहे किंवा भारमान जे आहे ते ठरवावे लागतं। त्यासाठी बाजारपेठ व ग्राहकांचे वर्तन आपल्याला जाणून घ्यावं लागतं किंवा विपणन व्यवस्थापकाला। हे जे घटक आहेत किंवा हे घटक मिश्रण पुढील प्रमाणे, त्यामधलं पहिलं जे मिश्रण हे विपणन व्यवस्थापकाला ज्याचा विचार करावा लागतो ते म्हणजे उत्पादन किंवा वस्तू मिश्रण। आपल्याला माहितच आहे की विपणनामधील सर्वात महत्वपूर्ण किंवा प्राथमिक घटक म्हणजे उत्पादन किंवा वस्तू होय। ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्याप्रमाणे वस्तू विकसित किंवा उत्पादित करावी लागते। ग्रामीण बाजारपेठ ही शहरी बाजारपेठेपेक्षा वेगळी असते, त्यामुळं ग्रामीण ग्राहकांचं जे काही वर्तन आहे ते शहरी ग्राहकांच्या वर्तनापेक्षा वेगळं असतं। त्यामुळंच उत्पादन मिश्रण तयार करत असताना व्यवस्थापकाने वस्तूचा दर्जा, त्याचप्रमाणे आकार, वस्तूचे विविध नमुने, रंग, वैशिष्ट्य, उपयोगिता, त्याचप्रमाणे पॅकिंग म्हणजेच वेस्टर्न या सर्व घटकांशी संबंधित निर्णय हे घ्यावे लागतात। उत्पादन मिश्रण हे इतर विपणन घटक मिश्रणावर आधारित असतं, त्यामुळं ग्रामीण बाजारपेठेतील उत्पादन मिश्रणामध्ये ज्या वेगवेगळ्या बाबी समाविष्ट असतात त्या पुढील प्रमाणे आहेत। त्यामधली पहिली बाब म्हणजे शहरी बाजारपेठेत विकली जाणारी जी काही उत्पादनं आहेत ती जशीच्या तशी ग्रामीण बाजारपेठेत विकली जातीलच असे नाही, त्यामुळे
ग्रामीण बाजारपेठेसाठी नवीन वस्तू ही तयार करावी लागते किंवा ग्रामीण बाजारपेठेत पूरक असे बदल वस्तूमध्ये करावे लागतात. दुसरा मुद्दा म्हणजे ग्रामीण भागातील अपुऱ्या भौतिक सुविधांचा विचार करता मजबूत व टिकाऊ स्वरूपाची उत्पादने तयार करणं हे कधीही फायदेशीर ठरत. ग्रामीण ग्राहकांचे आर्थिक स्थिती लक्षात घेऊन किंमत कमी आकारता येईल अशा रीतीने छोट्या आकाराची वस्तू तयार करणे किंवा तिच्या दर्जामध्ये तडजोड करणे आवश्यक असते. ग्रामीण ग्राहक हे वस्तूंच्या आकर्षणापेक्षा त्या वस्तूचा उपयोग किंवा टिकाऊपणा याला जास्त महत्व देत असल्यामुळं त्या दृष्टीनंच टिकाऊ उत्पादन हे तयार करावं लागतं. उत्पादनाला प्रभावी आकर्षक वेगळेपणा दर्शविणार बोधचिन्ह हे प्राप्त करून घ्यावं लागतं. हे बोधचिन्ह म्हणजे काय? तर ती वस्तू त्या बोधचिन्हानुसार ओळखता आली पाहिजे. म्हणजे एखादं चिन्ह किंवा एखादं त्याचं लोगो अशा पद्धतीनं किंवा एखादं विशिष्ट नाव, म्हणजे आता बाजारपेठेमध्ये आपल्याला वेगवेगळी जी काही उत्पादन आहेत ती विशिष्ट बोधचिन्ह असणारी उत्पादनं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण जी काही उत्पादनं वापरतो ती सर्व उत्पादनाला ब्रँड असल्यामुळं त्याचं एखादं विशिष्ट ठराविक नाव जे आपल्या लक्षामध्ये बसतं किंवा विशिष्ट त्याचं बोधचिन्ह आकार हे आपल्याला लक्षात बसतं. त्यामुळं उत्पादनाला त्या प्रभावी आकर्षकपणा आणण्यासाठी किंवा वेगळेपण दर्शवण्यासाठी त्याला बोधचिन्हाची आवश्यकता असते. त्यामुळे त्या उत्पादनाला बोधचिन्ह प्राप्त करून द्यावं लागतं. उदाहरणार्थ ग्रामीण विपणनाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये विशिष्ट पद्धतीचे शब्द किंवा बोधचिन्ह वापरून ग्रामीण भागातील ग्राहकांचं लक्ष किंवा त्यांना आकर्षित करता येतं. उदाहरणार्थ महिंद्रा ट्रॅक्टरनं सरपंच नावाचा ब्रँड ग्रामीण भागामध्ये लॉन्च केलेला आपल्याला आढळून येईल. म्हणजे सरपंच हे नाव हे ग्रामीण भागामध्ये जास्त लोकप्रिय असल्यामुळं अशा पद्धतीचं त्या ब्रँडचं नाव जर ठेवली तर अशा प्रकारे बोधचिन्ह प्राप्त झाल्यामुळं ती वस्तू ग्राहकांच्या लक्षामध्ये चटकन बसते किंवा तिचं वेगळेपण जाणवतं. ग्रामीण बाजारपेठेमध्ये वस्तू उपलब्ध करताना त्यांचे रंग सुद्धा वेगळे ठेवणं हे फायदेशीर ठरतं. त्यामुळं या बाबींची चर्चा उत्पादन मिश्रण तयार करताना हे विपणन व्यवस्थापकाला करावी लागते. म्हणजेच काय तर ग्रामीण बाजारपेठ व ग्रामीण ग्राहक हे सविस्तरपणे समजून त्यांच्यासाठी योग्य ते उत्पादन मिश्रण हे तयार करावं लागतं. म्हणजेच काय तर उत्पादन ग्रामीण लोकांचं आपण पाहिलेलं आहे की ग्रामीण बाजारपेठेचं आकलन किंवा ग्रामीण ग्राहकांच्या आकलनाच्या मुद्द्यामध्ये की उत्पन्नाची पातळी ही कमी असते, त्यामुळे कमी किंमत असणारे नमुने सादर करून चालत नाहीत, तर काही नमुने अधिक किंमत व दर्जा असणारे सादर करावे लागतात. उदाहरणार्थ बजाज हिरो या कंपन्या कमीत कमी किंमत असणारी मोटरसायकलची मॉडेल सादर करतात, तसेच इतर जास्त मोटरसायकलची किंमत असणारेही मॉडेल सादर करतात. बुलेट सारखी जास्त किंमत असणारी मोटरसायकल सुद्धा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकली जाते. तर हे झालं उत्पादन मिश्रणाच्या संबंधी. पुढचं मिश्रण म्हणजे किंमत मिश्रण. किंमत मिश्रण हा विपणनातील दुसरा महत्वपूर्ण घटक होय. किंमत मिश्रण म्हणजे काय? तर किंमत मिश्रणामध्ये आपण ग्रामीण भागातील जे काही आकलन आहे किंवा त्यांची वैशिष्ट्य आहेत, हे वैशिष्ट्य सुद्धा आपण पाहिलेले आहेत. त्यानुसार त्यांचा उत्पन्नाचा वर्ग, तेव्हा ते कमवतात किती, हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं किंमत म्हणजे जे वस्तूचं किंवा सेवेचं ज्याला मूल्य म्हटलं जातं विपणकाच्या दृष्टीनं, वस्तूच्या किंवा सेवेच्या वापरातून ग्राहकाची ही गरज भागत असते किंवा त्याला जे काही समाधान मिळत असतं त्याचं पैशातील मूल्य म्हणजे किंमत असं म्हटलं जात. किंमत हा घटक उत्पादक व ग्राहक या दोघांच्याही दृष्टीनं महत्वपूर्ण असतो. ग्राहक हा वस्तूची किंमत किफायतशीर असावी अशी अपेक्षा करतो, तर विक्रेता हा किंमत निश्चित करत असताना खर्च भागून योग्य तो नफा मिळावा हे उद्दिष्ट ठेवत असतो. उत्पादक किंवा विक्रेता किंवा ग्राहक हे दोन्ही पक्ष किमतीबाबत सहमती दर्शवितात तेव्हाच व्यवहार पूर्ण होत असतो. त्यामुळं किंमत निर्धारणाचे वेगवेगळे उद्दिष्ट असतात. त्यामध्ये पर्याप्त नफा मिळवणे, नवीन वस्तू विक्रीस आणणे, गुंतवणुकीवरती परतावा प्राप्त करणे किंवा मोबदला प्राप्त करणे, विक्रीमध्ये वाढ करणे, विशिष्ट बाजारपेठ मिळवणे, त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये विशिष्ट हिस्सा मिळवणे,
गुंतवणुकीवर विशिष्ट मोबदला प्राप्त करणे, त्याचबरोबर स्पर्धा जी चाललेली आहे बाजारपेठेमधील त्याला तोंड देणे किंवा स्पर्धेमध्ये टिकून राहणे, किंमतीची पातळी जी आहे ती स्थिर ठेवणे, सामाजिक व आर्थिक विकासाला हातभार लावणे इत्यादी उद्देशाने किंमत निर्धारण केलं जातं. आणि म्हणून किंमत निश्चित करत असताना आणि घटक काही घटक विचारात घ्यावे लागतात. त्यांचे वर्गीकरण हे अंतर्गत घटक व बहिर्गत घटक असे केले जातात. अंतर्गत घटकांमध्ये संस्थेची उद्दिष्ट, संस्थेची प्रतिमा, उत्पादनाची वैशिष्ट्य, त्याचबरोबर वस्तू जीवनचक्र अथवा उत्पादन व इतर खर्च इत्यादींचा समावेश होतो. तर बहिर्गत घटकांमध्ये ग्राहकाचे वर्तन, ग्राहकांची क्रयशक्ती, बाजारपेठेचं स्वरूप, स्पर्धकांचं किंमत धोरण, तर सरकारचं नियंत्रण, कायदेशीर बाबी, सामाजिक घटकांचा दबाव या विविध घटकांचा समावेश होतो. त्यामुळे किंमत मिश्रण ठरवताना विपणन व्यवस्थापकाने संस्थेचे उद्देश व पर्यावरणातील घटक या दोन्ही बाबींचा विचार हा त्यांना करावा लागतो. त्यामुळे किंमत मिश्रणामध्ये विविध पातळीवरील किंमत, व्यापारी सूट, रोख सूट, सवलत, उधारी विक्री किंमत इत्यादी बाबींचा विचार हा करावा लागतो. त्यामुळे ग्रामीण बाजारपेठेसाठी किंमत मिश्रण ठरवत असताना विपणन व्यवस्थापकाला कोणत्या बाबी जास्त विचारात घ्याव्या लागतात, तर त्या पुढील प्रमाणे. ग्रामीण बाजारपेठेतील बहुसंख्य ग्राहक हा अल्प उत्पन्न गटातील असतो, त्यामुळे वस्तूची किंमत ही कमी ठेवावी लागते. विविध उत्पन्न स्तरातील ग्राहकांसाठी वेगवेगळी किंमत ही निश्चित करावी लागते. त्यासाठी एकाच वस्तूचे विविध नमुने तयार करायला लागतात. ग्रामीण ग्राहकांपैकी बहुसंख्य ग्राहक जे आहेत ते शेतीवर अवलंबून असल्यामुळे, त्याचबरोबर भारतासारख्या देशामध्ये शेती ही हंगामी स्वरूपाची असते, त्यामुळे उधारीसारखी सवलत ही ग्रामीण ग्राहकांना द्यावी लागते. त्याचा विचार करूनच किंमत ही अधिक ठेवली जाते. त्याचबरोबर रोख विक्रीसाठी वेगळी किंमत, उधार विक्रीसाठी वेगळी किंमत आकारली जाते. वस्तूच्या जीवनचक्रापैकी कोणत्या टप्प्यावर वस्तूची विक्री करावयाची आहे हे लक्षात घेऊन त्या वस्तूची किंमत आकारली जाते. त्याचबरोबर सण समारंभाच्या काळामध्ये वस्तूच्या किमतीमध्ये सूट देता येते. त्याचबरोबर विशिष्ट रकमेपेक्षा जास्त रकमेची खरेदी जर एखाद्या ग्राहक समूहाने केलेली असेल तर त्यासाठी वेगळी किंमत ही आकारावी लागते. त्यामध्ये शेवटचा मुद्दा जो आहे तो सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून विशिष्ट ग्राहक समूहासाठी विविध भिन्न भिन्न किंमत ही आकारली जाते. तर हे झालं किंमत मिश्रणाबद्दल. याच्या पुढचा जो घटक आहे तो म्हणजे स्थळ किंवा वितरण मिश्रण, ज्याला डिस्ट्रीब्युशन मिक्स सुद्धा म्हटलं जातं. तर उत्पादक किंवा विक्रेता हा एका ठिकाणी असतो किंवा ग्राहक, म्हणजे उत्पादक किंवा विक्रेता हा जरी एका ठिकाणी असला तरी ग्राहक हा त्या ठिकाणी नसतो, तर तो दुसऱ्या इतर कोणत्या तरी ठिकाणी असतो. त्यामुळे अशा वेळी उत्पादकाने तयार केलेली वस्तू ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा ती पोहोचवण्यासाठी करावी लागणारी जी काही सर्व कार्य आहेत ती सर्व कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था या सर्वांचा समावेश हा वितरणाच्या कार्यामध्ये होतो. म्हणजेच काय, तर उत्पादकाने तयार केलेली वस्तू ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी जी यंत्रणा काम करते व त्या यंत्रणेमार्फत जे काम केलं जातं त्यास डिस्ट्रीब्युशन किंवा वितरण व्यवस्था असं म्हटलं जातं. यामध्ये वितरण साखळी, वितरक, त्याचबरोबर घाऊक व्यापारी म्हणजेच होलसेल ट्रेडर, किरकोळ व्यापारी, रिटेल ट्रेडर किंवा रिटेलर किंवा प्रतिनिधी या सर्वांचा समावेश यामध्ये दिसून येतो किंवा समावेश होत असतो. ग्रामीण बाजारपेठेसाठी विपणन किंवा वितरण मिश्रण तयार करताना प्रथम ग्रामीण बाजारपेठेची वैशिष्ट्य व ग्रामीण बाजारपेठेची वितरणाशी संबंधित कोणकोणते अडथळे आहेत हे पहिल्यांदा विचारात घ्यावे लागतात. त्यामध्ये ग्रामीण बाजारपेठेमध्ये भौगोलिकदृष्ट्या ग्रामीण बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ भौगोलिकदृष्ट्या ही विखुरलेली असते. त्यामध्ये उलाढाल जी आहे, टर्नओव्हर जो आहे तो छोट्या संख्येमध्ये होत असतो. त्यामुळे वाहतुकीच्या अपुऱ्या सोयी, चांगले रस्ते नसणे, दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा, वित्त पुरवठ्याची अपुरी व्यवस्था, संग्रहणाची पुरेशी सोय नसणे, विमा सेवेची कमतरता, मध्यस्थांना व्यवसाय न परवडणारे, त्यामध्ये अडचणी निर्माण या होताना आपल्याला दिसून येतात. या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर विपणन व्यवस्थापकाला वितरण मिश्रण हे
तयार करावं लागतं. त्यामुळं ग्रामीण बाजारपेठेतील वितरण मिश्रणामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, तर त्या पुढील प्रमाणे आहेत. ग्रामीण बाजारपेठेमध्ये वितरण करत असताना कमी मध्यस्थ असणारी वितरण साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, त्याचप्रमाणे निमशहरी भागामध्ये वितरक नेमून त्यांच्या मार्फत खेड्यातील किरकोळ दुकानदारांना वस्तूचा पुरवठा करणं, वितरणासाठी स्वतंत्र वाहन खरेदी करून याद्वारे किरकोळ दुकानापर्यंत माल पोच करणं, त्याचबरोबर ज्या ग्रामीण भागात चांगले रस्ते नाहीत तेथे परिस्थितीनुसार बैलगाडी, घोडागाडी इत्यादी साधनांचा वापर करून वितरण करणं, त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या ठिकाणी यात्रा मेळे भरवले जातात, त्या ठिकाणी डिलिव्हरी व्हॅनच्या साह्याने वस्तूची विक्री करणे, मोठ्या खेड्यातून आठवडी बाजार भरवले जातात त्या ठिकाणी डिलिव्हरी व्हॅनच्या साह्याने वस्तू विक्री करणे, त्याचबरोबर खेड्यांमधील महिला बचत गटांचा वापर करून त्यांच्या मार्फत वस्तू वितरणाचं काम होऊ शकतं, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना सक्षम करण्याचंही त्याद्वारे काम करून केलं जाऊ शकतं. व शेवटचा मुद्दा म्हणजे ग्रामीण भागात असणाऱ्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील दुकानांच्या सहाय्यानं वितरण. या वरीलपैकी किंवा इतर जे काही मार्ग सांगितलेले आहेत वितरणाचे, या मार्गांच्या पैकी योग्य मार्ग निवडून त्याचं योग्य ते मिश्रण तयार करणं हे विपणन व्यवस्थापकाचं कौशल्य म्हणजे स्किल असतं. त्यानंतर शेवटचा भाग म्हणजे वृद्धी मिश्रण, प्रमोशन मिक्स. विपणन मिश्रणामधील शेवटचा आणि चौथा घटक महत्वपूर्ण आहे तो म्हणजे वृद्धी मिश्रण. हा घटक विपणन कार्यास मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्याचं काम करत असतो. दर्जेदार उत्पादन, योग्य किंमत किंवा वितरण केलं म्हणजे वस्तू किंवा सेवा ही बाजारपेठेमध्ये विकली जाईलच असे नाही, कारण त्या वस्तू किंवा सेवेबाबत संभाव्य ग्राहकांनी माहिती मिळालेली असणं आवश्यक असतं. त्यामुळं वस्तू संबंधीची सर्व माहिती आकर्षक स्वरूपामध्ये ग्राहकापर्यंत पोहोचवणं व त्यांना खरेदीस प्रवृत्त करणं म्हणजे वृद्धी होय. त्यामध्ये जाहिरात, प्रसिद्धी, जनसंपर्क, वैयक्तिक विक्री, विक्रय वृद्धी, प्रत्यक्ष विपणन इत्यादी पद्धतींचा वापर केला जातो. ग्रामीण बाजारपेठेसाठी वृद्धी मिश्रण निश्चित करत असताना ग्रामीण बाजारपेठेचे विस्तारलेले जे काही स्वरूप आहे, सांस्कृतिक, त्याचप्रमाणे भाषिक, सामाजिक विविधता, त्याचबरोबर ग्राहकांची कमी क्रयशक्ती, साक्षरतेचं कमी प्रमाण, असे जे विविध घटक ग्रामीण बाजारपेठेच्या संबंधाने जे असतात ते घटक हे विचारात घ्यावे लागतात. ग्रामीण बाजारपेठेत वृद्धी मिश्रण तयार करत असताना प्रचलित किंवा औपचारिक पद्धतींचा तसेच अनौपचारिक विशेष पद्धतींचा वापर हा करावा लागतो. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. त्या पुढील बाबी म्हणजे जाहिरातींसाठी स्थानिक भाषेत प्रसिद्ध होणारी वर्तमानपत्र, मासिक यांचा वापर करणं व त्यांचा उपयोग सुशिक्षित ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे आपल्याला माहितच आहे की ग्रामीण भागामध्ये रेडिओचा वापर करून अशिक्षित लोकांपर्यंत प्रभावीपणे माहिती पोहोचविता येते. त्यासाठी स्थानिक रेडिओ केंद्राचा वापर करून स्थानिक जाहिरात करणं किंवा स्वतंत्र कार्यक्रम सुद्धा तयार केले जातात. ग्रामीण भागामध्ये वृद्धीसाठी प्रभावी ठरणारा एक मार्ग म्हणजे दूरदर्शन होय. दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांच्या माध्यमातून प्रभावी संदेशवहन होतं, कारण यामध्ये दृकश्राव्य दोन्ही मार्गांचा अवलंब हा केला जातो. म्हणजे एकाच वेळी चित्रही दिसतं आणि आवाजही येत असल्यामुळं ते माध्यमे जास्त प्रभावी करतं. आपल्या देशात आपल्याला माहितच आहे की चित्रपटांचं वेड असणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. त्यातही दक्षिण भारतामध्ये हे प्रमाण जास्त आहे. सिनेमागृहांमध्ये जाहिरात प्रकाशित करणं किंवा प्रसिद्ध करणं हा पण एक मार्ग आहे. त्याचबरोबर भिंतीवरील जाहिरात ग्रामीण भागामध्ये जाहिरात करण्याचा एक चांगला मार्ग आहे. त्यामध्ये आकर्षक रंग व चित्र यांचा वापर करून ही जाहिरात करता येते. ट्रॅक्टर असतील, शेती अवजार असतील, टीव्ही, खते इत्यादींची जाहिरात या मार्गामध्ये भिंतीवरील जाहिरातीद्वारे केली जाते. शेवटचा मुद्दा म्हणजे ग्रामीण भागातील करमणुकीची साधने, उदाहरणार्थ लोकनृत्य, पथनाट्य, बावल्यांचा खेळ, जादूचे प्रयोग, लावणी, तमाशा, भजन कीर्तन इत्यादी मार्गाने सुद्धा वृद्धी करता येते. किंवा उत्पादन ग्राहकांच्या पर्यंत कसं विकलं जाईल यासाठी विक्रय वृद्धीचे मार्गाने वृद्धी करता येते. हे जे काही मार्ग आहेत विपणन व्यवस्थापकातील या वरील चार मार्गांचा योग्य तो समन्वय साधून
वृद्धी मिश्रण तयार करावं लागतं. उत्पादन, किंमत, वितरण व वृद्धी या चार घटकासंदर्भात मिश्रण करत असताना विपणन पर्यावरणानुसार कोणत्या घटकाला जास्त महत्व तर कोणत्या घटकाला कमी महत्व द्यायचं हे ठरवावं लागतं. यामध्ये विपणन व्यवस्थापकाचं जे काही कौशल्य आहे ते कौशल्य अत्यंत उपयुक्त असतं. त्या कौशल्यानुसारच हे निर्णय घ्यावे लागतात. तर प्रभावी विपणन मिश्रणाच्या आधारित विपणन संस्थेची जी काही उद्दिष्ट आहेत ती प्रभावी विपणन मिश्रणाद्वारे पूर्ण करता येतात. त्यामुळे या विपणन मिश्रणाचं हे महत्व आहे. म्हणजे हे चार घटक जे आहेत या चार घटकांचं आवश्यकतेनुसार संतुलितपणे मिश्रण वापरून योग्य ते म्हणजे उत्पादन कशा पद्धतीने ग्रामीण बाजारपेठेमध्ये सादर केलं पाहिजे, त्या उत्पादनाची किंमत किती असली पाहिजे किंवा किंमत किती ठेवावी, त्याचप्रमाणे त्या उत्पादनाचं वितरण कशा प्रकारे करावं, त्याचबरोबर शेवटचा मुद्दा म्हणजे त्या उत्पादनाची ग्रामीण भागामध्ये वृद्धी म्हणजे जाहिरात कशा पद्धतीने करावी, प्रसिद्धी कशा पद्धतीने करावी, असे जे विक्रय वृद्धीसाठी लागणारे कोणते मार्ग आहेत, कोणता मार्ग वापरावा, या चार घटकांचं संतुलित मिश्रण याचा योग्य तो ग्राहकांचा किंवा ग्राहक पर्यावरणाचा किंवा बाजारपेठेतील पर्यावरणाचा विचार करून ग्राहकाला करावा लागतो. यामुळं हा निर्णय हा तेथील स्थानिक वातावरण किंवा लोकल मध्ये जे वातावरण आहे त्यानुसार घ्यावं लागतं. त्यामुळं हा निर्णय हा अतिशय महत्वाचा असतो. तर हा भाग इथं संपलेला आहे. आपल्याला भाग हा समजलेलाच असेल. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मला वैयक्तिक मेसेज करून किंवा फोन करून आपण विचारू.